माय मराठी माय बोलीचं महा चॅनल अशी हाक मारली, मनातून हाक मारली, विभो वेणुनादं चरन्तदुरतं स्वयं लीलया गोपवेशो दयाघन गवावृन्दाकानन्द चारुहासना हे दयाघन, हे परमात्मा, हे कृपाळू, हे पालनहार, हे जगन्नायका, हे विश्वचालका भगवंता, आम्हाला तू मुक्त कर. त्राहे त्राहे भगवान, त्राहे प्रभू. भगवंताला हाक ऐकू गेली, अरे मनातून हाक मारलेली ऐकू गेली, भगवंतानं लागलीच. आपलं सैन्य मिळवलं आणि सैन्य घेऊन भगवान भौमापूरला आले. भौमापूरला तो भौमासूर क्रूर होता, दुष्ट होता. ऐका, दुष्ट कुणाला म्हणायचं? दुष्ट वेगळा, दुर्जन वेगळा आणि खळ वेगळा. दुष्ट वेगळा, दुर्जन वेगळा आणि खळ वेगळा. परधन, परधन आणि परस्त्री. ऐका, परधन आणि परस्त्री याच्यावर ज्याचा डोळा तो दुर्जन आहे. जन म्हणजे दुसरे, ज्याच्या डोळ्यामध्ये सलत नाही तो दुर्जन आहे. तसा तो दुष्ट होता आणि दुष्ट वेगळा असतो. दुष्टाला गरज कशाचीच नसती, त्याला एकच असती गरज, फक्त त्याला चांगलं खपत नाही. दुसऱ्याचा देखावा खपत नाही, दुसऱ्याचं ज्ञान खपत नाही, दुसऱ्याचं धन खपत नाही, दुसऱ्याचं चांगलं बांधलेलं घर खपत नाही, दुसऱ्याचं चांगलं लग्न झालेलं खपत नाही, दुसरा चांगल्या वागणुकीत असलं तर खपत नाही, त्याला दुष्ट म्हणायचं. आणि खळ कोणा म्हणायचं? ऐका, या दोन्हीपेक्षा खळ भारी असतो. खळ त्याला म्हणायचं कोणाला गोड बोलून काटा काढतो तो खळ असतो. बोलायला गोड बोलतो, सोबत राहतो, पण दुष्ट गोड बोलत होतो. हा खळ आहे. असे काही खळ माणसं असतील. शिवाजी महाराजांची ऐका, शिवाजी महाराजांचे मामा सुलतान शहाच्या बंदिस्त होते आणि तो सुलतान शहाच्या बंदिस्त असताना शिवाजी महाराजांची आईनं, जिजाऊ आई साहेबानं विचार केली, आज राखी बांधायचा सण आहे, माझा भाऊ जिवंत आहे, बंदिस्त का असणार, पण माझा भाऊ जिवंत आहे. आणि आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी त्या सुलतान शहाला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये मजकूर दिला, शहा अरे जाधवाची बहीण बोलते मी त्या मजकुरामध्ये, माझा भाऊ जिवंत आहे, तुझ्या दरबारात बंदिस्त का असणार, माझ्या भावाला मला आज राखी बांधू दे. राखीचा आजचा मान नाही, खूप मोठा मान आहे. त्या क्रूर दुष्ट सुलतान शहानं त्या पत्रामध्ये परत मजकूर दिला, आओ मासाहेब आके राखी बांध के जाओ भैया को. आई साहेबाला आनंद वाटला, जिजाऊ आई साहेबाला, आणि जिजाऊनं काही सैन्य घेऊन, सैन्य घेऊन सुलतान शहाच्या दरबारामध्ये गेली. अरे बहिणीचं अंतकरण आहे,
भाऊ जिवंत होता, राखी बांधा वाटलं होतं तिला, शहाच्या दरबारात गेली आणि सुलतान शहाच्या दरबारामध्ये जाऊन कळवलं जिजाऊ आले आता. सुलतान शहानं जाधवाला सभेमध्ये आणलं. साकळ दंडानं बांधलेला होता तिचा भाऊ, साकळ दंडानं बांधलेला होता भाऊ. समोर उभा केला, जिजाऊ आईसाहेबानं पाडली, हातामध्ये साकळ्या, पाया साकळ्या, सर्व साकळ दंड होते. राखी बांधायचा हात तेवढा मोकळा सोडला. जिजाऊ आईसाहेबानं आपल्या भावाला पाहिली आणि पाहिल्यानंतर डोळ्यातले अश्रू आले. डोळ्यातले अश्रू घेतली आणि डोळ्यातले अश्रू घेऊन माझ्या माईनं जिजाऊ आईसाहेबानं आपल्या भावाचा आपल्या अश्रूनं अभिषेक केला. बहिणीचं अंतकरण या जगात दुसरं कोण नाही, लक्षात ठेवा. आपल्यावर केवढं प्रेम आहे बहिणीचं शास्त्र सांगते. डोळ्यातले अश्रूनं आईसाहेबानं आपल्या भावाचा अभिषेक केला. स्नान घातली, हातामध्ये आरतीचं तामण होत, आरती घेऊन गेली. राखी होती ताटात, हातानं भावानं हात पुढे केला, हातामध्ये राखी बांधली, आरती ओवाळली, आरती ओवाळली, साखर मुखामध्ये घातली. पण माय बाप, ज्या हातामध्ये आईसाहेबानं राखी बांधली, ज्या हातामध्ये हाता राखी बांधली, त्या क्रूर सुलतान शहानं फरमावस सोपवला. आणि काही क्षणामध्ये जिजाऊ आईसाहेबाच्या देखत ज्या हातात राखी बांधली ते हात भुजापासून निकामी करून टाकला. दोन्हीच्या दोन्ही हात तोंडे. सख्या भावाचे आपल्या डोळ्यात एक, दोन्हीच्या दोन्ही हात तोडले. या डोळ्यातल्या अश्रून आपल्या भावाला स्नान घातली होती, त्याच भावाच्या रक्तानं जिजा आई जिजाऊ आईसाहेबांनी स्नान केलं. अरे माझ्या आईसाहेब रडल्या नाही का? अरे आईसाहेबा, जिजाऊ आईसाहेबाच्या डोळ्यामध्ये अश्रू येण्याच्या आवाजी जिजाऊ आईसाहेबाच्या डोळ्यामध्ये रक्त तयार झालं. माय बाप, अशी मा या सृष्टीला जन्माला आली म्हणून तुम्ही आम्ही जिवंत. जिजाऊ आईसाहेबाच्या डोळ्यामध्ये अश्रू नाही आले, अरे रक्ताचे अश्रू बाहेर पडले. तिथून आईसाहेब परत फिरल्या, परत शिवाई गडावर आल्या, शिवनेरी गडावर आल्या. शिवनेरी गडावर शिवाई नावाची देवी होती, त्या शिवाई नावाच्या देवीच्या पुढे जाऊन नतमस्तक झाली आणि हाक मारली, आई ज्या माझ्या डोळ्यातल्या अश्रून मी माझ्या भावाचा अभिषेक केले, त्या क्रूरनं माझ्या भावाच्या रक्तानं मला स्नान घातली, तर या सर्वांचा बदला घेणारा तुझ्या कृपेनं तुझ्या आशीर्वादानं मला एक असा मुलगा दे, मला हे बदला हवाय. माय बाप, शिवाई नावाच्या देवीच्या डोक्यावरलं फूल आईसाहेबाच्या हातात पडलं आणि 2 महिने गेल्यानंतर जिजाऊ आईसाहेबाला त्या ठिकाणी काही दिवस गेले. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर सुंदर बाळाला जन्म दिली, ते बाळ म्हणजे छत्रपती शिवाजी. शिवाजी महाराजाची धन्य धन्य ती आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य ती आई शिवरायाची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा दिसा भूला, मुजरा मानाचा मानाचा दिसा भूला, मुजरा मानाचा मानाचा दिसा भूला, मुजरा मानाचा मानाचा दिसा भूला. धन्य धन्य ती आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य ती आई शिवरायाची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा दिजाईला, मुजरा मानाचा मानाचा दिजाईला, मुजरा मानाचा मानाचा दिजाईला, मुजरा मानाचा मानाचा दिजाईला. होती मोगला की आदिलशाही, होती मोगला की आदिलशाही, तेव्हा कुठे काही नाही, तेव्हा
देवा कुठेच काही नाही, देवा कुठेच काही नाही, शिवाई की शिवाई पुढे केला पण, शिवाई पुढे केला पण, ओटी आला ओ शिव बाबा ग, ओटी आला ओ शिव बाबा, ओटी आला ओ शिव बाबा, धन्य धन्य बोली राजा अधिराज महाराज की जय। केल्याला संकल्प जिजाऊ आई साहेबांनी, शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांनी आईचा संकल्प पूर्ण केला। राजे जन्माला आले, राजे जन्माला आले, अरे राजे जन्माला आल्यानंतर राजाच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी आई साहेबांनी हातामध्ये तलवार दिली आणि 3 वर्षाच्या शिवबाणा गावातले आपले मित्र तयार केले, गावातले 16 मित्र तयार केले आणि 16 मित्र तयार करून शिवबानी अशी प्रतिज्ञा केली की वयाच्या 16व्या वर्षी बदला गेल्याशिवाय राहणार नाही अशी संकल्पना केली, असे मित्र तयार केले। त्या मित्रांनी अशी त्या ठिकाणी घनागाती प्रतिज्ञा केली होती शिवाजी राजांच्या समोर, तसं आपण गावकऱ्यांनी प्रतिज्ञा केली आहे की आमचा गाव आमचा कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचा कार्यक्रम आम्ही शेवटला नाही। लहान गाव आहे पण महान गावाला त्या ठिकाणी वाकून बघावं लागल असं त्या ठिकाणी शोभणार नाही तुमचं हे कार्य पाहून। पूर्ण गावासाठी होत असणारं अन्नदान, सर्वांचं हे श्रमदान आणि सर्वांचं हे उपस्थितलं दान, माय माऊल्यांचं हे 7 दिवसाचं कथेसाठी झालेलं बेभान मला देखील असं वाटलं। शिवाजी महाराजांनी संकल्पना केली कोणती, अरे प्राण गेला तर चालेल, 16 मित्राला घेऊन त्या दिवशी प्रतिज्ञा केली। नंतर बरेचशे मावळे आले आणि केल्याली प्रतिज्ञा अंतकरण युक्त होती, देशाच्या भवितव्यासाठी होती, देशाच्या भल्यासाठी होती। अरे तुम्ही कोणती प्रतिज्ञा करती देवाला कळत असते, कोणती प्रतिज्ञा केली शिवाजी महाराजांनी केलेली प्रतिज्ञा कोणती होती, दिल दिया है ज्ञान दे, एवढी प्रतिज्ञा केली पाहिजे आपण। आणि ही प्रतिज्ञा जोपर्यंत आपल्याकडून होणार नाही आपल्याकडून कुठली सेवा घडणार नाही, हे लक्षात ठेवा। भगवान कृष्ण परमात्म्याने प्रतिज्ञा केला, अरे माझ्या राजामध्ये जर स्त्रीबद्दल एवढ्या वाईट भावना ठेवणारे जर माणसं जिवंत असतील मी अन्न प्राशन करणार नाही, भगवान कृष्ण परमात्म्याने फरमाऊन सोपवला, अरे जा बोला केला। पण तो भौमासुर येत नाही, त्याला 6 दुर्ग होते,
सहा आगळा होत्या तो बंदिस्त होता, आल्यानंतर युद्धाची स्मार्ट तयारी होती त्याच्याकडे। कन्हैयाला कळवलं सहा दुर्गाईत, दुर्गाला मोठे कडेकोट बंदोबस्त आहेत, जाता येणार नाही। लागलीच कृष्ण परमात्म्याने आपला रथ सजवला, दारुकाला सांगितलं, दारुक तयार झाला, रथावर बसला कन्हैया, आणि कन्हैया निघाला ना कुठ, स्त्रियांना मुक्त करण्यासाठी। ऐका मंडळी, मी कालही सांगितलं तुम्हाला, माझ्या माय मावळ्याला तुम्ही रक्षण द्या। कोणत्याही स्त्रीला जर कुठं त्रास होत असेल, एखाद्याच्या घरी जर सुनाला त्रास होत असेल, तर गावातले सगळे एक व्हा, नका माझ्या माईला त्रास। अरे या विश्वामध्ये दोनच वस्तू गरीब आहेत, मी सांगन सांगत राहीन, मागी सांगून गेला सण, एक गाय आणि माझी माय, हे दोन जाती गरीब आहेत, याचा सांभाळ करा। ज्या घरातल्या स्त्रीला सन्मानानं जगवलं जातंय, ज्या घरातल्या स्त्रीला सन्मानानं वागवलं जातंय, त्या घरातली लक्ष्मी कधी जात नसते माय बाप। मारवाड्याच्या आणि ब्राह्मणाच्या घरातलं भांडण स्त्री कधी कोर्टात गेली नाही, म्हणून पिढ्यान पिढ्या त्याच्या घरातली श्रीमंती कधी हल्ली नाही, लक्षात घ्या। माझ्या शिवाजी महाराजांनी वैर्याची सून, अरे वैर्याची सून तिचा सन्मान केला, तिची बोलवण केली, म्हणून माझ्या शिवाजी महाराजांच्या हाताला यश आलं। मुठभर सैन्य घेऊन पोटभर सैन्याचा धुवा केला, याला कारण काय असेल, तर नीती आणि माझ्या स्त्रियांचं केलेलं रक्षण होत। त्या देशामध्ये जन्माला आलेल्या, त्याच देशामध्ये जन्माला तुम्ही आम्ही आलो, आणि या देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांच्या पवित्र देशामध्ये जन्माला आल्यांच्या लेकरांनी जर एखाद्या स्त्री ती छेडछाड करावं, रस्त्यावर देह टाकावं, चार चार पाच पाच सहा सहा पोरानं माझ्या स्त्रीबद्दल त्या ठिकाणी वाईट भावना करून तिची अभिलाषा व्यक्त करावं, एवढं मोठं पाप आमच्या दुसऱ्या देशात राहणार नाही, आणि म्हणूनच पाऊस टायमावर पडणार नाही। पापाची यामुळे नाही आईशी झाली रीत, नका असतो। स्त्रीचा सन्मानी महान, सुभेदाराच्या सुनची बोलवण करून शिवाजी राजानं पाठवली। अरे आजचा धडा ना बा, शिवाजी महाराजाला कशानं कळलं, वैर्याची जरी बाई असली तर तिला सन्मान दिला पाहिजे। अरे माझ्या शिवाजी महाराजाला कळण्यासाठी शिवाजी राजांची आई ना अशा भागवत कथा ऐकल्या होत्या, भागवत वाचत होती, रामायण सांगत होती, ज्ञानेश्वरी वाचत होती, रामायणातल्या भागवतातल्या कथा ऐकून आपल्या मुलाला धडा दिली, आणि तोच धडा मुलानं गिरवला, म्हणून माझा महाराष्ट्र घडवला। आमच्या माय मावळ्या शेरीरशे चॅनल काढतात, नको ते चॅनल कुठला तर तिसरा डोळा, कुठलं तर मालिका काढून बघत बसतात। काय पडलंय, 18,000 श्लोकाचं भागवत भरून रोललंय, 4,000 अभंग तुकोबारायचे राहिलेत, माय वाच ये, तुला वाचायचे ना, आई कशी पाहिजे, अरे आई पाहिजे हे खराय, आई पाहिजे जन्मा देण्यासाठी, पण आई कशी पाहिजे त्यालाही शास्त्र आहे। ज्याची आई शानी, ऐका शास्त्र सांगते, ज्याची आई शानी त्याचेच लेकर शानी। आई शानी पाहिजे, आणि आईला शानपणा येण्यासाठी त्या आईनं भक्तीच केली पाहिजे, जरा बस। विज्ञान युगामध्ये वाढणारी आई, विज्ञान युगामध्ये वाढणारी आई, टाचपस्तोर साडी सोडणारी आई, टाचपस्तोर पदर मोकळा सोडणारी, डोक्यावर पदर न घेणारी आई माझ्या मुलाला संस्कार देणार नाही, आम्ही गेलो फेल। माय तुला अधिकार नाही जेवाय वाढायला, ये जे आईच्या पद ज्या बाईच्या डोक्यावर पदर आहे त्याच बाईच्या हातचं अन्न खा तुम्ही, तुम्हाला पदरातली ताकद माहित नाही। अरे पदरात काय सामर्थ्य होतं, पूर्वीच्या काळामध्ये लेकरा बाहेर वसा झाला तर एखाद्या म्हाताऱ्या बाईनं जर पदर दरचे जाऊन फिरवली तर काही क्षणामध्ये पळे भूत बाधा बेने तेने, असे ताकद माझ्या पदरात होती। माय का तुमच्या पदरात ताकद राहिली का,
पदर तुमचा पदरा ताकत होती, पदर डोक्यावर आदर होता, पदर गेला डोईचा पदर आला खांद्यावर। पदर आला खांद्यावर बाप पदरातले सामर्थ्य आहे बर का सांगू का पदरातले सामर्थ्य ऐका तुमच्या पदरात काय सामर्थ्य आहे का आपल्या पूर्वजाने पदर डोक्यावर घ्यायला सांगितलं आहे ऐका लक्षात घ्या मी पहिल्या दिवशी सांगितलं माझी कथा म्हणजे माझी कथा नुसती कहाणी रूपाने तयार होत नाही तर माझ्या कथेमध्ये तुम्हाला अन्वय मिळेल पटला तो न पटल बोलवाल होता न बोलवाल पण माझ्या कथेमध्ये अन्वय मिळेल पदरा सामर्थ्य आहे तुमच्या काय सामर्थ्य सांगू पदरातलं अरे भीमामध्ये किती ताकद होत भीमामध्ये काय सामर्थ्य होत एवढा भीम दानगा सव्वा खंड्या रोज अन्न खात होता भीम त्या भीमाला एका राक्षसाने उचललं राक्षसाने भीमाला उचललं रात्री झोपल्याला भीम एका राक्षसानं उचलला घेऊन गेला आकाशामध्ये आणि वरून हसायला सुरू केला राक्षस हसत त्याला पाच पांडव उठले हलकल्लोळ माजला शिबिरामध्ये कुंती बाहेर आली काय झालं रे आगाई म्हणजे आपल्या भीमाला घेऊन गेलं आगाई म्हणजे आपल्या भीमाला नेलं भीमाला त्या राक्षसानं उचललं भीमाला आकाशात घेऊन गेलं पदरातलं सामर्थ्य सांगायला वाय का माझ्याकडे ध्यान द्या पदरातलं सामर्थ्य पदरात किती आदर आहे पदरात किती सामर्थ्य आहे किती ताकद आहे पदरामध्ये माझ्या हिंदूच्या माईच्या राक्षसानं भीमाला आकाशात घेऊन गेलं आणि वर नेऊन भीमाला खाली टाकू द्यायच्या तयारीत खाली तर खडक होता तेवढ्या उंचून जर भीमाला टाकलं तर भीमाचं स्वतःच वज जर अंगावर पडलं तर भीम मरत चिंदड्या उडत होत्या चार भाऊ वेडे झाले आता भीमाला टाकलं कसं प्रार्थना करतात तेवढ्यामध्ये भीमाची आई बाहेर आली आणि बाहेर आलेली आईनं पाहिली आणि विचारली अर्जुन काय अरे काय प्रकार आहे आई आई आपल्या भीम दादाला नेलंय ग रडता कशाला कोणती बाहेर आली मग ती सोडा रडायची नाही गरज सोड म्हणाव त्याला आई पण तो भीम तिथून सोडला तर खडकावर पडल चिंदड्या उड त्याला सोड म्हणाव त्याला पडतो कसा खाली पाहते सर्व रडत होते आक्रोश करत होते त्या राक्षसानं हास्य मातवलं आणि हास्य मातून वरून भीमाला आकाशातून सोडून दिलं काही क्षणात काय झालं माहितीये का भीमाला वरून सुड्यात सोडून दिल्यानंतर 10,000 हत्तीचं बळ ज्या भीमात होत त्या भीमाला वरून सोडल्यानंतर कोणती मातेनं खाली असा पदर पसरला मायबाप आपला पदर असा पसरला वरून सोडल्याला भीम कोणतीनं पदर पसरतात कोणतीच्या पदरामध्ये जाग्यावर थांबला खाली पडला नाही हे पदरातली ताकद आहे पण तो पदर आदर पाहिजे पदर फक्त डोक्यावर घ्यायला एकाच बाईला अधिकार आहे कोणत्या फक्त मांगीन बाईला त्याला ब्राह्मणीला फक्त ब्राह्मणाच्या बाईचा पदर तेवढा डोक्यावर नसते त्यांचं बघून तुम्ही करू नका तिला शास्त्रानं सांगितले ब्राह्मणाची कुठलीच बाई डोक्यावर पदर घेत नाही त्याचं देखील कारण आहे ऐका सांगतो तुमच्यामध्ये शंका राहुणी म्हणून परशुरामाच्या आईनं थोडीशी चूक केली नवऱ्याच्या लक्षात आली आणि चूक लक्षात आल्यानंतर सहा पोरं होते हाक मारली बाळू काय तुझ्या आईचं शिर उडव बाबा ती माझी आई आहे मी मारणार नाही दुसऱ्या पोरला नाही तिसरा पाच पोरला सांगितले कोणताच नाही परशुरामाला हाक म्हणे पराशुराम
काय बाबा, तुझ्या आईचं शिरोड, बापाची आज्ञा शिरसावंदी मानली पाहिजे. उचलली कलवार, तलवार काढली, कुराड टाकली आईच्या मानवर, काही क्षणात आईचा प्राण गेला ना. पुन्हा परशुराम रडायला सुरू केला. बापाचा ऐकून आईला मारला, आईचं शिर उडवला, आईचं शिर गेलं निघून. परशुराम रडायला सुरू केला. ए रडे माये माय, लोक म्हणती झाली काय, मीच मारिली माझी माय, अपूर्व काय केवडे, अरे का झालं, माझी माय मिली आहे. कुणी मारले? मीच मारली. तू मारला असं आणि मोठा गळा काढून रडतो का? बाप जवळ आला, शाबास बेटा, शाबास बेटा, माझी आज्ञा तू पालन केला, शाबास, तुला काय पाहिजे ते माग. परशुराम म्हणतो, बाबा मी तुमची आज्ञा पालन केली, काय पाहिजे ती मला तुम्ही द्या. हो शाबास बेटा, मी तुला वाटेल ती देणार. बाबा मला काही नका, माझी मला माय दे, माझी माय मला हवी. बापानं सांगितलं, जा पुढे अंतरावर, तुला जी बाई दिसल तिचं शिर उडव आणि ती शिर आणून हिला बसव. परशुराम निघाला. निघाल्यानंतर पहिल्यांदा कोण भेटली माहितीये का? पहिल्यांदा भेटली ती मांगीन होती. मांगीन ऐका, परमार्थात तुम्हाला मी पहिले सांगितलं की अन्वय मिळेल, आपली वागणूक सुधारणार नाही तोपर्यंत आपण सुधारणार नाही, आपला नेम कायदे माहिती होणार नाहीत, आपल्याला कथा कळणार नाही. परशुरामाला आज्ञा केली, जा परशुराम, अरे पूर्व दिशेला जा. आणि तू जात असताना पहिल्यांदा ज्या ठिकाणी तुला स्त्री भेटल, पहिली स्त्री भेटल तिचं शिर उडव आणि घेऊन ये. ती भेटली मांगीन पहिल्यांदा. परशुरामाला दिसल्यानंतर परशुरामानं शिर उडवलं आणि ते शिर घेऊन आला. कोणाचं? ती शिर आणून बसवलं त्या धंडाला. धंडाला बसवलं कोणाच्या? परशुरामाच्या आईच्या. अमृत स्पर्श केल्यानंतर तो जिवंत झाली. त्याला बस जिवंत झाली, जीवन झाली, पण तिला पदर डोक्यावर घ्यायला अधिकार सांगितला नाही का? डोकं तुझं नाही, डोकं तिला शिर तिचं नव्हतं. शिर तिचं नसल्यामुळं तिनं माझं शिर नाही, माझं जेवढा आहे त्याच्यावर घेतले म्हणून तिनं परशुरामाची आई म्हणजे ब्राह्मण होती, शिर तेवढं मांगाच्या वाईचं लागलं म्हणून तिनं माझं शिर नाही म्हणून तिनं खांद्यावर पदर घेतली आणि घेतली.